अहमदनगर जिल्ह्यामधील राहता तालुक्यामधील पिंपळवाडी गावात देवाचे सोंग नाचवायची म्हणजेच दशावतारी खेळाची अनोखी परंपरा बघवायस मिळते, ज्यामध्ये गावातील आबालवृद्ध मोठ्या आनंदाने सहभागी होतात। राहता तालुक्यामधील पिंपळवाडी गावात दरवर्षी आखाड्याची परंपरा जपली जाते। नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले नागरिक गावच्या लेकी सगे सोयरे या निमित्ताने गावामध्ये येत असतात आणि मोठ्या आनंदाने दशावतारी खेळाचा उत्सव साजरा केला जातो। तब्बल 7 दिवस गावात गोड पुरणाचा स्वयंपाक केला जातो आणि रोज रात्री सुरू होतो देवाच्या सोंगांची आखाडी। रामायण महाभारत यामधील कथा आणि पात्र सोंगांच्या माध्यमातून दशावतारी खेळ साजरे केले जातात। गेल्या 200 वर्षांपासूनची ही परंपरा गावकरी जपत आहेत। तर या उत्सवाविषयी उत्सव कमिटी सदस्य वाल्मिक तुरकणे यांनी याविषयी अधिक सांगितले। माझे नाव वाल्मिक पाटील तुरकणे। हा आमच्या गावात भरला जाणारा जो उत्सव आहे त्याला आखाडी म्हणतात। हा खेळ आम्हालाही पण आठवत नाही की केव्हापासून झालेला आहे। आमच्या आजोबा पंजोबा जे सांगत होते त्याच्याही पूर्वीपासून म्हणजे अनेक वर्ष झालेले आहेत की हा या गावामध्ये सुरू झालेला खेळ आहे आणि त्याची परंपरा आम्ही तशीची तशी टिकवलेली आहे। ज्या पूर्वीच्या परंपरा होत्या त्या आम्ही जशाच्या तशा टिकवल्या। आज विज्ञानाच्या युगामध्ये लाईटची व्यवस्था झालेली आहे, तरी पण आम्ही जे टेंबे ठेवतोय ही पुरातन काळापासून आलेल्या संस्कृती जपण्याचाच एक भाग आहे। म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असताना जे काही जुनं आपलं आहे ते तसंच जिवंत ठेवून आम्ही ही दशावतारी खेळ किंवा आखाडी आजपर्यंत चालू ठेवलेली आहे। नाही, आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे की लहान मुलापासून तर म्हाताऱ्या वयोवृद्ध माणसापर्यंत ही जी कला आहे ही जोपासली जाते आणि तिला खूप चांगल्या प्रकाराने प्रोत्साहन दिलं जातं। तसं बघितलं तर दरवर्षी तेच असतं। हे जे भालदार तोपदार आज आम्ही दाखवले हे प्रत्येक दिवशी तेच असतात तसेच असतात, तरी पण लोक त्याला खूप इंटरेस्टिंग पद्धतीने त्याच्याकडे बघतात आणि खूप दिवसापासून ही परंपरा जी आहे ती चालू आहे सुरू असते। तसं सोंगवाड्यामध्ये किंवा सोंग सजवण्यासाठी साधारण महिन्यापासून तयारी चालू असते, पण गावामध्ये जी आहे ती 8 दिवसापूर्वी त्याचा दांडा रोवला जातो आणि त्यानंतर 8 दिवसानंतर कार्यक्रम सुरू होतो। त्यामुळे 8 दिवस त्याची पूर्ण चर्चा होते आणि गावामध्ये अतिशय म्हणजे वेगाने त्याचा प्रसार होतो आणि सर्व महिला पुरुष म्हातारे लहान मुलं त्याच्यामध्ये सहभागी होतात। 7 दिवस पिंपळवाडी गावात हा उत्सव सुरू असतो। गणपती सरस्वती विदूषक बेताळ त्राटका रामलक्ष्मण रावण असे सर्व पात्र सने आणि सांबळांच्या तालावर नाचत येत असतात। रामायण महाभारतासह दशावतारी देवाच्या सोंगांची पात्र एकामागून एक बघण्यासाठी परिसरामधील नागरिक मोठी गर्दी करत असतात। गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा गावातील ज्येष्ठांसह तरुण आजही जोपासत आहेत। तर याविषयी ग्रामस्थ रावसाहेब तुरकणे यांनी देखील अधिक सांगितले। हा अपरंपार उत्सव आहे आमचा आणि ही जी कला आहे आमचे आजोबा पंजोबा हे आम्हाला आठवतात। त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की ही आमच्या आजोबा पंजोबांनी आम्हाला सांगितलं की ही परंपरा चालत आली। याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस गाव स्थापन झालं आणि त्यावेळेस कुठली करमणुकीची व्यवस्था नसायची, काही लोकांना एकत्रित येण्याचं साधन नसायचं आणि त्यामुळं मग ग्रामस्थ त्यावेळेस एकत्र यायचे आणि जे पौराणिक कथा पुराणामध्ये ज्या कथा आहेत जी देवानी अवतार घेतले आणि दुष्टांचं पारिपत्य केलं याचा अर्थ असा आहे की सत्याने असत्याचा पराजय होतो, उशिरा होईना सत्य विजयीच होतं। ही एक दाखवून द्यायचं समाजाला की आणि समाजाला ही संस्कृतीची जाण द्यायची आणि परंपरा कशा जोपासायच्या या प्रकारे इथं दाखवलं जातं। दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करतो पण जोमानी तयार होतात लोक, असं काही म्हणत नाही काही आता फार झालं आणि आता नको आम्हाला आता बस झालं असं नाही। तुम्ही 8 दिवस तुम्ही बघा, आता गर्दी बघितली तुम्ही, ही गर्दी सतत टिकून असते आणि उत्साह असतो। एक प्रकार नवचैतन्य निर्माण होतं प्रत्येक तरुण म्हातारे। आता माझं वर्ष वय 72 आहे, मी 7-8 वर्षाचा असल्यापासून या आखाडी किंवा दशावतारामध्ये सहभागी आहे। तेव्हापासून मी हा खेळ आम्ही पारंपरिकच करत आलेलो आहोत। काय महत्व याचं म्हणावं लागेल, काय महत्व या परंपरेचं म्हणावं लागेल, काय या परंपरेचं महत्व? एक चालीरीती आपली परंपरा हिंदू संस्कृती जी अनादि काळापासून आली जे लोप पावत चाललंय किंवा जे आज जी दुसऱ्या यांनी जे अतिक्रमण केलं दुसऱ्या धर्माने दुसऱ्या जातीने किंवा दुसऱ्या संस्कृतीने आपल्यावर जे अतिक्रमण केलं त्याचा एक
आम्ही या रूपाने असं दाखवतो की ही आपली परंपरा किती श्रेष्ठ आहे. आपली आपण दाखवून दिलेली आपले साधू संतांनी किंवा आपल्या पुराणांनी आपल्या ग्रंथांनी किती आदर्श आपल्याला घालून दिलेले आहेत. याप्रमाणे हा एक समाजाचा प्रबोधनाचा कार्यक्रमच म्हणा ना तुम्ही. जे आता जे तरुण आहे ते मोबाईलच्या आरी गेलेत, नेमकं काय त्यांना तुमचं आजोबांचं तुमचं आव्हान असेल काय नेमकं तुम्ही त्यांना सांगू इच्छिता? नाही नाही, नवीन स्वीकारलंच पाहिजे. जे विज्ञानाने प्रगत झालंय ते तर स्वीकारलंच पाहिजे, पण त्याच्या तुम्ही म्हणता तसं आहारी न जाता त्याचा उपयोग त्याप्रमाणे करून घ्यायचा. आणि तुम्हाला माहिती आहे अति जर केलं तर अति केल्यानंतर ती माती होतेच. की कुठलीही गोष्ट काय कुठली अजून आपण किती आवडता पदार्थ असला जुन्या परंपरा कुठे तरुण नाही विसरत चालली आहे याकडे कसं बघता तुम्ही? नाही नाही विसरत चालला असं नाही, खेड्यापाड्यात अजून टिकून आहे. शहरामध्ये मात्र एक जी फ्लॅट सिस्टीम आली असं म्हणा आणि कुणी कुणाचा विचार करायला तयार नाही, पण खेड्यामध्ये मात्र एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे आहेत, आनंद उत्सव साजरे करणारे आहेत. तुम्ही बघताय आता इथं बघा किती पार 8-9 वर्षाच्या मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत इथं तुम्हाला या समाजामध्ये दिसतील प्रेक्षकामध्ये. आणि बाहेर गावी गेलेली लोकंसुद्धा यावेळेस मुलं कुणी असेल माहेरवासनी सासूरवासी असेल त्या माहेर येत आहेत, खेळ याच्यामध्ये रस घेत आहेत, पाहत आहेत. एक प्रकारे हे आमची बाळकडूच मिळतंय आम्हाला असं अनुवंशिकताच असं म्हणा तुम्ही. गावगावची यात्रा भरत असतात, यात्रेमध्ये तमाशाचे फड उभे केले जातात. मात्र पिंपळवाडी गावातील ही सोंगाची आखाडी सर्वांसाठी आकर्षक असते. गावागावातील यात्रा जत्राच्या निमित्ताने आजही गावातलं गावपण आणि माणुसकी टिकून आहे. रिपोर्ट एसान मीडिया रहता.